प्रथा परंपरेनुसार नागपूरला होणारं हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे त्यामागची कारण अशी सांगितली जात आहेत की कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचं संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया राज्य विधीमंडळाची हिवाळी अधिवेशन यंदा बावीस तेवीस चोवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला मुंबईत होत असल्यामुळे आता विदर्भवाद्यांनी मात्र शासनाला नागपूर कराराचं पालन करा आणि अधिवेशन नागपुरातच घ्या अशी ठाम भूमिका घेतली अधिवेशन मुंबईत घेणं हा नागपूर आणि विदर्भावर अन्याय आहे असा एकंदरीत सूर आहे तर चर्चेत आलेला हा नागपूर करार काय आहे आणि हिवाळी अधिवेशन नागपूरलाच का होत असते या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा दरवर्षी नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन वारंवार मुंबईला पळवून नागपूर कराराचं उल्लंघन करण्याचं काम राज्य सरकार करत आहे अशी टीका केली जाते कारण गेल्या वर्षी देखील हे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईतच पार पडलं होतं असो तर आपण आपल्या नागपूर कराराकडे वळूया हिवाळी अधिवेशन नागपूरलाच होण्यामागे ठोस कारण आहे एकोणीशे त्रेपन्न साली फाजल अली कमिशनद्वारे जेव्हा देशात भाषावर प्रांतरचना करण्यास सुरुवात झाली होती तेव्हा तत्कालीन मध्य प्रांत सीपी आणि बेरार याचे पण दोन भाग झाले त्याआधी सीपी अँड बेरार राज्याची नागपूर ही राजधानी होती या राज्याची विभागणी झाल्यामुळे नागपूरचा राजधानीचा दर्जा हिरावला गेला आणि मराठी बहुल विदर्भ हा भाग महाराष्ट्राला जोडण्यात आला आता विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात जाणार असल्याने स्थानिक लोकांनी याला प्रचंड विरोध केला यातून दोन मागण्या समोर आल्या एक तर नागपूरला महाराष्ट्राची राजधानी बनवा किंवा विदर्भ हे वेगळे राज्य ठेवा माधव श्रीहरी अणे आणि ब्रजलाल बियाणी हे वैदर्भीय नेत्यांनी राज्य पुनर्गठन आयोग समोर वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव ठेवला पण फाजल अली कमिशनने प्रस्ताव फेटाळला वेगळ्या विदर्भाची मागणी फेटाळत विदर्भ महाराष्ट्राला जोडून घेतलं गेलं आणि नागपूर हे असं एकमेव शहर झालं जे स्वातंत्र्याच्या पूर्वी राजधानी होते पण स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात राजधानीचा दर्जा गमावून बसले यामुळे झालं असे की नागपुरात राजधानी म्हणून असलेली काही केंद्रीय कार्यालय उच्च न्यायालय विधानसभा याचं महत्व कमी झालं किंवा ते नागपुरातून बाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्रातील आणि विदर्भातील नेत्यांनी एकत्र बसून चर्चा केली आणि नागपूर कराराचा जन्म झाला महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात एकोणीशे त्रेपन्न मध्ये हा नागपूर करार केला यशवंतराव चव्हाण डॉक्टर गोपाळराव खेडेकर रामराव पाटील ब्रजलाल बियाणी माधव श्रीहरी अणे यांनी या करारावर सह्या केल्या या करारानुसार विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला राज्याची उपराजधानी घोषित करण्यात आलं जर विदर्भासह हो संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती केली तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असेल आणि दरवर्षी महाराष्ट्र विधानसभेचं एक अधिवेशन नागपूरला होईल अशी तरतूद यात करण्यात आली तेव्हापासूनच विधानसभा आणि विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचं ठरलं या अधिवेशन काळात काही काळासाठी सरकार नागपुरात आणले जाईल आणि राज्य कायदे मंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात होईल आणि किमान सहा आठवड्याचे विधानसभेचे सत्र नागपुरात होईल असं ठरलं नागपूरला नागपूर उपराजधानीचा दर्जा देण्यात आला तसेच नागपूर उच्च न्यायालयही कायम ठेवत त्याला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणून मान्यताही देण्यात आली विदर्भातील समस्या परखडणे मानण्यात याव्या विदर्भाच्या मागण्या वेळेत सभेत पोहोचाव्या हा देखील या कराराचा उद्देश होता आता जर नागपूरच्या सध्याच्या परिस्थितीबाबत सांगायचं झालं तर नागपूर ही जरी उपराजधानी असली तरी सर्व निर्णय शासन नियम सर्व सरकारी कामे मुंबईत होत असतात त्यामुळे नागपूरला त्याचा रेकॉर्ड ठेवला जात नाही तिथे तसा कोणताही कर्मचारी वर्ग नाही त्यामुळे अधिवेशनाच्या दहा ते बारा दिवस आधी विधानभवनातला जवळपास सत्तर स्टाफ आणि पुस्तकं नागपूरला नेली जातात तिथे अधिवेशन घेत असताना संदर्भासाठी लागणारी सर्व पुस्तक, सर्व रेकॉर्ड्स महत्वाचे संदर्भ ग्रंथ आणि फाईली असं सर्व मिळून चार ते पाच ट्रक भरून नागपूरला नेलं जातं अधिवेशन पार पडल्यानंतर पुन्हा हा लवाजमा वापस मुंबईला आणला जातो पण हे अधिवेशन दोन वर्षांपासून नागपूरला होत नाहीये या आधीही नागपूरच्या अधिवेशनात आधी कधीच विदर्भासाठी कल्याणकारी निर्णय घेण्यात आले नाहीत ना विदर्भाच्या समस्येवर पोषक चर्चा केली जात नाही अशी टीका होते जेव्हापासून राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून पहिले अधिवेशन सोडता एकही अधिवेशन या नागपूर शहरात झालं नाही त्यामुळे विदर्भावर अन्याय होतो अशी टीका भाजप नेते करतायत तुम्हाला असंच वाटतं का आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि राज्यातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका